जो बीजेपी का होम मिनिस्टर था पिछला, जिन्होंने हमारे भारत देश का नेता और एआईसीसी का अध्यक्ष डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे जी, आजकल जिनको दूसरा अंबेडकर साहब मान रहे लोग, अरे यहाँ का जो अरग ज्ञानेंद्र उसको अध्यानेंद्र कहते हैं, मतलब उसको ध्यान नहीं है, ध्यान बिल्कुल ध्यान नहीं है उसको। उन्होंने बोलते कि खड़गे साहब काला है, उत्तर कर्नाटक के लोग काले रहते हैं, उत्तर कर्नाटक के लोग वो लोग काले रहते हैं, बुरे रहते हैं। हिंदी में कहवत है, जो काले बोलते ना बुरे नजर वाला, अध्यानेंद्र तेरा मुंह काला, तेरा मन काला, तेरा नियत काला, तेरा राजकीय नीति काला है, उनका रंग के बारे में बात करते तो तुमको शर्म आना चाहिए, ये आगे आगे नहीं होना चाहिए, ये जो अरग ज्ञानेंद्र इसको अरेस्ट करना चाहिए। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय अलशरे कॉलेज गुलबर्गा। एडमिशन आर ओपन फॉर लॉन्ग टर्म नीट एग्जाम फॉर रिपीटर्स बैच फ्रॉम 10th जुलाई, एक्सपेक्टिंग 20 प्लस फ्री MBBS सीट्स, नीट रैंक एनहांसमेंट स्पेशल प्रोग्राम बेस्ड ऑन नीट मार्क्स। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट अलशरे ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट। आज के दिन कर्नाटक में हर जिला डीसी कचहरी से जो राष्ट्रपति यहां से मेमोरेंडम देने के लिए हमारे कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिति के राज्य अध्यक्ष डॉक्टर डीजी सागर साहब, जिनके नेतृत्व में ऑल कर्नाटक में आज के दिन प्रोटेस्ट चल रही है। जो मणिपुर में जो हमला हुआ, जो महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ, हमला हुआ, जो महिलाओं को लंगा भागदौड़ कर उनका हत्या की गई है, वहां पर बीजेपी सरकार है, केंद्र में बीजेपी सरकार है, लेकिन ये बीजेपी सरकार वाले इतना बड़ा जुल्म हो गया फिर भी ये लोगों की जबान पर नहीं आ रहे, और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जबान पर तो आता ही नहीं, क्योंकि जो दलित लोग, माइनॉरिटी लोग, जो बैकवर्ड क्लास के लोग, जिनके ऊपर हमला हो, अत्याचार हो या हल्ले हो, कुछ भी होता है तो ये प्रधानमंत्री नरेंद्र का मोदी का नाम पर उनके जबान पर आता ही नहीं है, क्योंकि ये लोगों को ये लोगों ने नफरत करते है। अरे हमारे देश में इतना बड़ा हमला हुआ, 4 महीना चल रहे अभी, आज तक बात नहीं निकल रही, जो दूसरे राष्ट्र में कुछ भी एक हिस्सा होता है तो प्रधानमंत्री ट्वीट करते, ट्वीट के तरफ से लोगों को जानकारी देते, यहाँ पर हुआ, यहाँ पर मोर नाचा, यहाँ पर बाघ है, कर्नाटक में बाघ देखने के लिए आया, ये मणिपुर में इतना बड़ा हादसा हुआ, उसका देखने का वहां पर जाने का तो छोड़िए, उनकी जबान पर बात भी नहीं आ रहे, क्या हम सोच रहे कि इनको शर्म आ रही है ये बोलने के लिए, इनके हाथ से कंट्रोल करने का नहीं हो रहा, ये लोग कंट्रोल नहीं कर सकते, इसलिए हमारे डीजी साहब ने आज जो प्रोटेस्ट के तरफ से हमारा जो मांग है, वहां पर का जो बीजेपी सरकार हटा दो, राष्ट्रपति आड़ित प्रारंभ करके वहां पर मिलिट्री का आड़ित चलना चाहिए, मिलिट्री का आड़ित चले तो वहां पर कंट्रोल में आएगी, और ऐसे हादसा हमारे देश में घड़ी घड़ी हो रहे, ये बीजेपी सरकार हमारे रक्षण के लिए पीछे हट रही है, हमारे रक्षण करने का इनका इरादा नहीं है, इनके हाथ से नहीं हो रहे। और एक तो कर्नाटक में जो बीजेपी का होम मिनिस्टर था पिछला, जिन्होंने हमारे भारत देश का नेता और AICC का अध्यक्ष डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे जी, आजकल जिनको दूसरा अंबेडकर साहब मान रहे लोग, हम सब भारतवासियों मान रहे, अरे यहाँ का जो अरग ज्ञानेंद्र जिसको अध्यानेंद्र कहते हैं, मतलब उसको ध्यान नहीं है, ध्यान बिल्कुल ध्यान नहीं है उसको। उन्होंने बोलते कि खड़गे साहब काला है, उत्तर कर्नाटक के लोग काले रहते हैं, उत्तर कर्नाटक के लोग वो लोग अच्छे तरह से नहीं रहते, वो काले रहते हैं, बुरे रहते हैं। अरे हिंदी में कहवत है, जो काले बोलते हैं ना बुरे नजर वाले, तेरा मुंह काला है ज्ञानेंद्र, बुरे नजर वाला ज्ञानेंद्र, तेरा मुंह काला, तेरा मन काला, तेरा नियत काला, तेरा राजकीय नीति काला है,
तुम लोग बीजेपी लोगों का नियत काला है, जो आरएसएस लोगों का नियत बुरा है, जो काला है तुम्हारे जबान से वो बात करने लगा रही है। इसलिए हम लोग बहुत बुरी तरह से खंडन करते हैं। हमारे जो भारत के देश के लोग ये जो अध्यानेन्द्र बोल रहे, इसके ऊपर हमको लज्जा आ रही है। ये बिल्कुल शर्म की बात है। एक होम मिनिस्टर होकर एक का रंग के बारे में बात करते हैं, इसको शर्म आना चाहिए। अरे तेरे जैसे अध्यानेन्द्र लोगों को डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे साहब कितने लोगों को देखा होगा। उनके जो कलर के ऊपर, उनके जो राजनीति के ऊपर तुम लोग ऐसा बोल के जो उनका रंग के बारे में बात करते, तो तुमको शर्म आना चाहिए। ये आगे नहीं होना चाहिए। ये जो बात किया इनको अरेस्ट करना चाहिए। कर्नाटक सरकार या केंद्र सरकार अरेस्ट करना चाहिए। बीजेपी वाले इनको मुंह को ताला लगाना चाहिए। आरएसएस लोग तुम्हारे ये जो अरग ज्ञानेंद्र, इसको मुंह को ताला लगाओ, क्योंकि तुम्हारे जो दिल में है, तुम्हारे जो मन में है, इसके मुंह से बाहर आ रहा है। हमारा देशवासी को सब मालूम पड़ रहा है, इसलिए हम लोग उसको अरेस्ट करने के लिए हम आज मांग रख रहे हैं। नमस्कार। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಬತ್ತಲು ಮೆರವಣಿಗೆ ಜೊತೆಗೇನೆ ಅನೇಕ ಕೊಲೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕುಕ್ಕಿ ಜನರನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾ ದೊಡ್ಡ ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನೇ ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ಮೋದಿಯವರ ಸರ್ಕಾರಿ ಅಲ್ಲಿ ತಿರುಪುರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕಂಟ್ರೋಲ್ಗೆ ಸಿಗಲಾರದೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಡೀತಾ ಇರುವಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಾರು ಕೊಲೆಗಳನ್ನು ಹಾಡು ಹಗಲೇ ನಡೆದು ಇವತ್ತು ತರಗೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮಾನುಷಿಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಪಾರ್ಲಿಮೆಂಟು ಆಯಿತು, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ 3 ಗಂಟೆಗಳವರೆಗೂ ಕೂಡ ಮೋದಿಯವರು, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಮಣಿಪುರದ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಕೂಡ ಒಂದು 10 ನಿಮಿಷಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲೇ ಇಲ್ಲ ಅವರು. ಬೇರೆ ಬೇರೆ ಕರೆ ಇವರು ಪ್ರವಾಸ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಆದರೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮಣಿಪುರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ. ಮಣಿಪುರದಲ್ಲಿ ಅವ್ರದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತು ಒಗೆದು ಅಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಡಳಿತಗಳನ್ನು ಹೇರೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲಿ ಇಡೀ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಿಲಿಟರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆಗ್ರಹ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಎರಡನೇದಾಗಿ, ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷದಿಂದ ತುಳಿತಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಅತ್ಯಂತ ಬಡತನದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಾಮುತ್ಸದಿ ನೇತ ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಏನು ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವೇವಿಕಿ ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಇವತ್ತು ಖರ್ಗೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಏನು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಅಸೂಯೆಯಿಂದ ಕರ್ಕಲರು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಜನರು ಅಂತ ಹೀಗಾಸಿಯನ್ನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವರ ಮೇಲೆ ಕೇಸನ್ನು ದಾಖಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ಅವರನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಅತ್ಯಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಜನಾಂಗಗಳೇ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನ. ಈ ಒಂದು ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನವನ್ನು ಒಬ್ಬ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಅರ್ಘ ಜ್ಞಾನೇಂದ್ರ ಅವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತಾಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು.
ಅವರ ಮೇಲೆ ಬಿಜೆಪಿಯವರ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ನಡ್ಡವರ ಒಂದು ಅವರ ಕಂಟ್ರೋಲ್ನಲ್ಲಿ ಅವರು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅವರವರ ಒಂದು ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಅವರವರ ಒಂದು ನಾಯಕರನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಾಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ ಒಂದು ಜನಾಂಗದ ಮನಸ್ಸನ್ನು ನೋಯಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ ಇಂಥ ಹೇ ಘಟನೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆ ಆಳಂದ ತಾಲೂಕಿನ ದ್ಯಾಮಂತಿಗೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಗು ಅಪ್ರಾಪ್ತ ಬಾಲಕಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಅತ್ಯಾಚಾರನ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸಾಯಿಸಿ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅತ್ಯಂತ ದುರ್ಘಟನೆ ಇದು ಅತ್ಯಂತವಾಗಿ ತೀವ್ರವಾಗಿ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದರ ಜೊತೆಗೆ 11 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸೌಜನ್ಯ ಕೊಲೆಯನಾಗಿತ್ತು ಆ ಕೊಲೆ ಅವಾಗ ಸಿಬಿಐಗೆ ವಹಿಸಿತ್ತು ಆದರೆ ಸಿಬಿಐದವರಲ್ಲಿಂದಲೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಯ ಸೌಜನ್ಯದ ಕೊಲೆ ಮಾಡಿದವರು ಯಾರು ರೇಪ್ ಮಾಡಿದವರು ಯಾರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಸೌಜನ್ಯಗೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದಂಥ ಇಂಥ ಅನೇಕ ಒಂದು ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ಸಮಾಜ ಗಮನಕ್ಕೆ ಬರಲಾರದಂಥ ಅನೇಕ ದೌರ್ಜನ್ಯಗಳನ್ನು ಅತ್ಯಾಚಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ ಇದು ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ನಿಗ್ರಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸಿ ಮಣಿಪುರದ ಘಟನೆಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಗಂಭೀರವಾಗಿ ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಅಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲಿಯ ಮಿಲಿಟರಿಗೆ ಅದನ್ನು ಇಡೀ ಆಡಳಿತ ವಹಿಸಿಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹಿಸಿದ ಜೊತೆಗೇ ಏನು ಸೌಜನ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಯುವತಿಯ ಮೇಲೆ ರೇಪ್ ಮಾಡಿ ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿ 11 ತಿಂಗಳಾಯಿತು ಅದು ಮರು ತನಿಖೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆಗ್ರಹಿಸಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದುರ್ಬಲರಿಗೆ ಅಸಕ್ತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸೂಕ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಸಿಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗಮನಕ್ಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ 28-30 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಧರಣಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮೆರವಣಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಡೆದು ಈ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ನಿಜವಾಗಿ ಏನಂತಂದ್ರೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕ ಕೊಡಬೇಕಂತ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರವೇ ನೇರ ಹೊಣೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ This video presented by Alshare College Gulbarga. Admission are open for long-term NEET exam for repeaters batch from 10th July. Expecting 20+ free MBBS seats. NEET rank enhancement special program based on NEET marks. For more details, contact Alshare Group of Institute.